नमस्कार मंडळी, तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बिस्किटची खूपच मजेदार आणि युनिक रेसिपी. कदाचित तुम्ही ही रेसिपी बनवलेली असेल आणि कदाचित त्याची चवही घेतली असेल. तर चला मग आज आपण बिस्किटची मस्त मजेदार आणि युनिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत पार्लेजी बिस्किटचे पुडे. तुम्हाला क्वांटिटी जास्त बनवायची असेल तर बिस्किटांची क्वांटिटी जास्त घ्या. आता आपण घेतले आहेत 5 वाले 2 पार्लेजी बिस्किटचे पुडे. हा बिस्किटचा पुडा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला उपलब्ध होतो. सर्वात आधी आपण बिस्किटचे पॅकिंग फोडून पूर्ण बिस्किट्स मोकळे करून घेणार आहोत. साधारणतः 20 ते 22 बिस्किट्स दोघं पॅकिंगमध्ये आले आहेत. आपल्या बिस्किट्स मस्त मोकळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका कढईमध्ये तूप गरम कर ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तूप गरम करायचं आहे. जास्त हाय फ्लेम ठेवू नका, नाही तर आपले बिस्किट्स करपतील. मीडियम फ्लेमवरती आपलं तूप मस्त गरम झालं आहे आणि आता आपण त्यात टाकणार आहोत आपले पार्लेजी बिस्किट. साधारणपणे 5 ते 6 बिस्किटं टाकून आपला मस्त ते फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त ब्राऊन करू नका, थोडं लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्या बिस्किट्स मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणणार की जर बिस्किट्स आधीपासून बेकिंग केले आहेत तर मग फ्राय का करायचे. त्याचं कारण हे आहे की जी आपण रेसिपी बनवणार आहोत त्याचा कलर अतिशय मस्त येईल आणि तुपामध्ये जेव्हा बिस्किट्स फ्राय होतात त्यांची टेस्ट अजून डबलची छान होते. म्हणून आपल्या तुपामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्या बिस्किट्स मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. पूर्ण बिस्किट्स आपल्याला एक एक करून व्यवस्थित जेवढे आपल्या कढईमध्ये मावतील तेवढे बिस्किट्स आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण बिस्किट्स फ्राय करू तेव्हा आपल्याला असे वाटेल की हे बिस्किट्स नरम पल्ले आहेत आणि यांची रेसिपी आपण कसं काय बनवू. पण जेव्हा फ्राय झाल्यानंतर आपण बिस्किट्स कढईच्या बाहेर काढू आणि जेव्हा ते हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील परत त्यांच्या टेक्स्चरमध्ये येतात आणि क्रिस्पी आणि मस्त कडक बिस्किट आपले रेडी होतात. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा, आपले बिस्किट्स मस्त कडक झाले आहेत. ते पूर्णपणे गार झाले आहेत म्हणून ते आता परत त्यांच्या पहिल्या रूपात म्हणजे कडक या टेक्स्चरमध्ये आले आहेत आणि त्यांचा खणखणून असा आवाज येतो आहे. आपला पूर्ण बिस्किट्स मस्त तुकड्यांच्या रूपात करायचे आहेत, त्यांचे तुकडे करायचे आहेत. जास्त चुरा करू नका. आपल्या साधारणपणे एका बिस्किटाचे 2 ते 3 तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि पूर्ण बिस्किट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याची मस्त फाईन पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. बिस्किटची पेस्ट खूप जाडसर ठेवू नका, आपल्याला एकदम फाईन पेस्ट अशी बनवायची आहे. म्हणजे आपली जी रेसिपी आहे तीही मस्त छान बनेल. आणि आता आपली बिस्किटची पेस्ट पूर्णपणे तयार झाली आहे. असं वाटतंय की चॉकलेटचीच पेस्ट आहे. आता आपण दुसऱ्या वाटीमध्ये 1/2 कप मिल्क पावडर घेणार आहोत. जे दुधाची पावडर असते तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकतात. त्या मिल्क पावडरमध्ये आपल्याला 1/2 कप दूध टाकायचं आहे आणि मस्त पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. पेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा लम्स नको आहे. मस्त फाईन पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप पातळ पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे आणि खूप हार्डही बनवायची नाही आहे. मस्त असा स्मूथ आपला पेस्ट बनवायचा आहे. आता आपला पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला 1/2 कप साखर टाकायची आहे आणि 1/2 कप आपल्याला पाणीही घालायचं आहे. मिश्रण आपला मस्त चाळून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. आपल्याला मिश्रण अधूनमधून चाळत राहायचं आहे जेणेकरून जी साखर आहे ती खाली चिटकणार नाही. आणि मस्त अशी चाचणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे, जी एक तार चाचणी असे म्हणतात. तीच चाचणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आपली चाचणी तयार होते आहे. अधूनमधून आपल्या चमच्याने ही चाचणी हलवत राहायची आहे. आपल्या मधूनमधून चेकही करायचं आहे. अजून आपली चाचणी तयार झालेली नाही आहे. साधारणपणे आपला अजून 1 ते 2 मिनिटे मिश्रण असंच चालू द्यायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे. आता आपली चाचणी रेडी झाली आहे. आजूबाजूला मस्त साखरेचे बुडबुडे येत आहेत आणि बघा चेकही आपण केलं आहे. मस्त एकतार चाचणी अशी रेडी झाली आहे. आता आपला
गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडरचे जे पेस्ट तयार केली होती ती पेस्ट ॲड करायची आहे, टाकून द्यायची आहे आणि मिश्रण लगेचच आपल्याला एकत्र करायचं आहे, एकजीव करायचं आहे, चालत राहायचं आहे. जेव्हा आपण दूध पावडरची पेस्ट चाचणीमध्ये टाकू लगेचच मिश्रण पातळ होतं, म्हणून जोपर्यंत आपली पेस्ट चाचणी थिक होत नाही, थोडीशी घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्या चमच्याने चालतच राहायचं आहे. आपल्या गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, खूपच हाय ठेवायची नाही आहे. आता आपली जी पेस्ट आहे चाचणीमधील, चाचणी आणि पेस्ट एकत्र झाली आहे आणि आता ते घट्टसर अशी पेस्ट तयार होते आहे. घट्टसर पेस्ट आपली रेडी झाली आहे. आता आपण त्या पेस्टमध्ये टाकणार आहोत बिस्किटची पेस्ट, जे आपण मिक्सरमध्ये बारीक केले बिस्किट्स आहेत ते बिस्किट आपल्याला दूध पावडर आणि चाचणीमध्ये एकत्र करायचे आहेत, एकजीव करायचे आहे आणि चमच्याने लगेच आपल्याला हे जे पेस्ट आहे हे परतत राहायचं आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि मस्त पेस्ट अशी तयार होईल. आजूबाजूला मस्त तूप जमा होतं आहे म्हणजे आपली पेस्ट आता तयारच होते आहे. साधारणपणे आपला 2 ते 3 मिनिटे ही पेस्ट मस्त परतून घ्यायची आहे. आता जी बिस्किटची पेस्ट होती ती डोच्या रूपात तयार झाली आहे आणि म्हणजे आपली रेसिपी रेडी झाली आहे. आता आपला पुढची प्रोसेस काय करायची आहे, तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल असेल किंवा युनिव्रॅप पेपर असेल किंवा बटर पेपर असेल, त्यावर बिस्किटचा डो काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर बर्फी बनवायची असेल तर तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये टाकून आणि मस्त सेट करून घ्यायचे आहे, आणि जर लाडू बनवायचे असतील तर तुम्हाला असे गोल गोल लाडू लगेचच बनवून घ्यायचे आहे. गार मिश्रण होऊ देऊ नका, नाहीतर ते घट्ट होऊन जातं. जर तुम्हाला बर्फी बनवायची असेल तर लगेचच गरमागरम ट्रेमध्ये टाकून सेट करून घ्या, आणि लाडू बनवायचे असतील तर हाताला थोडं तूप लावायचे आहे आणि लगेचच आपला गोल गोल बॉल तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले लगेचच लाडू तयार होतात. आणि थोडी वरून डिझाईन येण्यासाठी मी थोडे काजू घेतलेले आहेत, काजूचे 2 तुकडे करून त्याला वरून अशी डिझाईन बनवते आहे, आणि टरबूजाची बी पण आहे. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांना बिस्किट तर खूप आवडतात, पण जेव्हा आपण बिस्किट्स तुपात फ्राय करतो आणि मिल्क पावडर टाकतो त्यामुळे ते खूपच हेल्दी बनतात, आणि आपल्या लहान मुलांना तर बिस्किट आवडतातच पण ती रेसिपीही आवडते. खूपच कमी वेळात बनणारी ही स्वीट रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि लहान मुलांना तर खूपच आवडते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, लहान मुलांनाही द्या मोठ्यांनाही द्या. खूपच छान आणि मस्त स्वीट रेसिपी आपली रेडी झाली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बिस्किटांपासून अतिशय छान छान रेसिपी बनवल्या जातात, बर्फी असो, गुलाबजाम असो किंवा लाडू असो, आणि अतिशय अजून खूप साऱ्या रेसिपी खूप बनवल्या जातात आणि अतिशय हेल्दी बनल्या जातात आणि खूपच टेस्टी असतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन रेसिपीसोबत भेटणार आहोत. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी, रेसिपींसाठी नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. थँक्यू.